नमस्कार, सुंदर माझा कोकण आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, 4-5 दिवस झाले सतत पाऊस पडतोय, तो पण न विश्रांती घेता। आणि ह्या जेव्हा सतत पाऊस पडत असतो ना मित्रांनो, तेव्हा जलाशयात कमालीची वाढ होत असते आणि ही प्रवाह देखील तेवढाच मोठा असतो। तर अशी काही जलाशय आमच्या मालगुण गावात आहेत, तर तिथे मी जाणार आहे। कारण मी जेव्हा जोरात पाऊस असतो तेव्हा कधी गेलेलो नाही आणि तो फ्लो म्हणजे जो प्रवाह आहे तो केवढा असतो हे पण बघितलं नाही। तर आज आपण जाणार आहोत निवेंडी वॉटरफॉलला। गेल्या वर्षी आपण मित्रमंडळीसकट गेलो होतो, मौज मजा केली होती। परंतु मित्रांनो, आता आम्ही दोघंच जातोय, मी आणि माझा मित्र स्वप्नेश जो कॅमेऱ्याच्या मागे आहे, आम्ही दोघं जातोय निवेंडी वॉटरफॉलला। कारण पाऊस खूप असल्यामुळे फ्लोमध्ये देखील वाढ झाली असेल, तर तो फ्लो बघण्यासाठी आम्ही जातोय। कारण अशी जी जलाशयं आहेत ती निसर्गाच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत असतात आणि आपल्या आपण डोळ्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी निवेंडी वॉटरफॉलला जाऊया। आणि मग तिथे जाऊन दुसरा प्लॅन ठरवूया की तिथेच जायचं की दुसरीकडे जायचं। कारण मित्रांनो, पाऊस पण पडतोय आणि आमच्याकडे रेनकोट नाही, फक्त बाईक करून आम्ही जाणार आहोत। तर मग तिथे जाऊन ठरवूया, जर पाऊस नसेल तर मग दुसरीकडे जाऊया, अदरवाईज मग निवेंडी वॉटरफॉल बघून मग घरी जाऊया। तर मित्रांनो, हा बघता हा शुभ्र कमळ तलाव आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे आता निवेंडी धबधब्यावर। तर ही आपली बाईक आहे, या बाईकवरून आपण धबधब्याकडे जाऊया। तर मित्रांनो, आपण फायनली निवेंडी वॉटरफॉलजवळ पोहोचलोय। हा इथे रोड आहे आणि रोडच्या बाजूलाच हा निवेंडी वॉटरफॉल आहे। तर आता आपण पुढे जाऊन बघूया, कारण पाऊस देखील खूप होता आणि या सतत मुसळधार पडणारे 5-6 दिवस मुसळधार पाऊस होता, त्यामुळे पाण्याच्या पातळीत नक्कीच मोठी आणि कमालीची वाढ झाली आहे। इथे आपला मित्र स्वप्नेश फोटो सेशन करतोय आणि हा जो समोरचा तुम्ही व्ह्यू बघताय ना, एकदम खतरनाक व्ह्यू आहे। कारण हा जो समोर हा पडतोय हा मेन धबधबा आहे, जेव्हा पाण्याचा फ्लो कमी असतो तेव्हा हा एकच धबधबा असतो, परंतु पाऊस जास्त असल्यामुळे हा इथून देखील फ्लो पडतोय। मित्रांनो, आता मागे बघताय ना, एवढा जबरदस्त फ्लो पडतोय ना की कधी कधी असं विहंगम दृश्य बघून आपल्याला मोहच आवरत नाही। कारण का, चला धबधबा पडतोय, अरे भिजला पाहिजे, हे असं काहीतरी आपल्या मनात येतं आणि आपण मग आपल्या मनावर ताबा ठेवू शकत नाही, मग जातो। कारण मित्रांनो, हा जेव्हा फ्लो जोरात पडत असतो ना, तर त्याच्याखाली जाणं खूप धोकादायक आहे। कारण आपल्या शरीराला इजा होऊ शकते, काय अपघात घडू शकतो। पण जेव्हा असा फ्लो कमी होईल ना, तेव्हा मात्र अशा धबधब्यांचा आपण जरूर आस्वाद घ्यायचा। तर मित्रांनो, हा तुम्हाला पावसाळी धबधबा दाखवण्याचा एक हेतू म्हणजे ॲक्च्युली मला पण बघायचं होतं। कारण जेव्हा स्लो फ्लो असतो किंवा कमी फ्लो असतो, कमी प्रवाह असतो, तेव्हा मी बरेच वेळा आलो आहे। पण जेव्हा 1-5-6 दिवस पाऊस पडताना जेव्हा ह्याचा फ्लो केवढा वाढतो हे मला बघायचं होतं, त्यामुळे माझ्यासकट मी तुम्हाला पण दाखवतो आहे। तर मित्रांनो, आता आपण इथून जाऊया। तर मित्रांनो, बघता इथे सोमेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक तलाव आहे मालगुण गावात। आणि इथे आजूबाजूला बघताय शेती आहे, भात शेती ऑलमोस्ट, म्हणजे जवळजवळ ही शेतीची कामं पूर्ण झालेली आहेत, अगदी थोडंच लोकांची बाकी आहेत आणि त्याच्याच
हा बघता इथे तलाव आहे। तर मालगुण गावात काही प्राचीन तलाव आहेत, त्यापैकी हा एक आहे। तर थोडीशी डागडुजी केलेली आहे, इथे चिऱ्याचं बांधकाम तुम्हाला इथे दिसत असेल। तर मित्रांनो, हे बघताय मालगुण गावातील मराठवाडीतील हे धरण आहे। तर गेल्या वर्षी आपण इथे मित्रमंडळी सहित आलो होतो मौज मजा करायला, तो एक स्पेशल व्हिडिओ आहे या धरणावरचा। तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तर तो तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि आता हे धरणाच्या इथून पाणी वाहत नाही समोर, कारण तिकडून तो जो बंधारा बघताय ना, तिथून पाणी, तो जो बांध आहे तो फुटला आहे, त्यामुळे तिकडून त्या बाजून पाणी जात आहे। आणि त्यामुळे या पाण्याची पातळी देखील इथे बघताय ना कमी झाली आहे। जर तो तिथे बंधारा फुटला नसताना, बांध फुटला नसताना, तर पूर्णपणे याच्यावरून पाणी, हे जे समोर जसं बांधलेलं आहे ना, तिथून पाणी गेलं असतं। त्यामुळे झालंय काय, तर या पाण्याची पातळी कमी झाली आहे। मित्रांनो, पाऊस थांबला आहे आणि ऊन पडलं आहे। तर पहिला आपण गेलो होतो नेवंडी धबधब्यावर, त्यानंतर गेलो एक प्राचीन तलाव आहे, सोमेश्वर मंदिर, शंकराचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच तो तलाव आहे। आणि इथे आपण जिथे गेल्या वर्षी आलो होतो मराठवाडीतल्या धरणावर, तर ते धरण देखील, म्हणजे त्याचा बांध आहे तो बाजून फुटला आहे, त्यामुळे तो त्याचा प्रवाह दुसऱ्या बाजूने वळला आहे। आणि त्याच्याच बाजूला, म्हणजे आम्हाला गाडी घेऊन यायला लागलं, तर त्याच्याच बाजूला त्या तोच जो ओवळ आहे, त्या ओवळाच्या किनाऱ्यावरच, काठावरच दुबळेश्वराचं, म्हणजे शंकराचं छान असं मंदिर बांधलं आहे। तर ते मंदिर बघूया आता आपण। झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या काठावर आणि सुंदर वनराईने नटलेल्या हिरव्यागार परिसरात हे मंदिर स्थित आहे। मित्रांनो, आपण मंदिरात आता प्रवेश करूया। छान आणि सुबक असं मंदिर आहे ते बघायला मिळतं आपल्याला। आणि समोरच नंदीराज बसले आहेत। एका बाजूला दत्तांची मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे। आणि इथे फक्त ही शंकराची पिंडी आहे। तर मित्रांनो, या मंदिराच्या आजूबाजूचा जर परिसर बघितलात ना, अतिशय सुंदर आहे आणि खरोखर मनमोहक आहे। हार्डली हे मंदिराचं अंतर माझ्या घरापासून 2 किलोमीटर असेल। तर बरेच दिवस असा विचार करत होतो की मंदिरात जाऊया जाऊया, परंतु आता योग जुळून आला आणि सोबत तुम्हालाही घेऊन आलो। तर खरंच खूप सुंदर आहे मंदिर। मित्रांनो, मालगुण आणि मालगुणच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर फिरत असताना, मालगुण मराठवाडीत
श्री दुबळेश्वर महादेवांचं जे मंदिर आहे ते आता आपण बघितलं. अतिशय छान आणि सुबक पद्धतीने साकारलेलं एक मंदिर आहे, अगदी झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या काठावर. तर मित्रांनो, आत्ता आपण पुढे जातो आहे आणि इथून जातो आहे आपण मालगुण बीचला. मालगुण बीचजवळ गायवाडी मंदिर आहे आणि गायवाडीचा तलाव देखील आहे, तर तो बघायला जाणार आहोत आता. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे गायवाडी मंदिराजवळ. बाजूलाच मालगुण बीच आहे, नंतर आपण जाऊया तिथे. आणि या मंदिराच्या बाजूलाच हे बघताय ना, हे तलाव आहे. हे देखील प्राचीन तलाव असं म्हणून ओळखण्यात येते याला. आणि हा तलाव आणि जो सोमेश्वर मंदिराच्या बाजूला जो तलाव आहे, तिथे आपल्या आजूबाजूचे पंचक्रोशीतले आणि मालगुण गावातली मुलं काय पोहायला पोहण्यासाठी येतात. अगदी म्हणजे पोहण्यासाठी जो वापरला जातो साधारण तो तलाव. तर आता इथे पण आपण आलो आहे ना गायवाडी तलावाजवळ. या तर इथे देखील काही आपली मुलं मित्रमंडळीच आहेत, पोहायला आले आहेत. जबरदस्त एकदम. मित्रांनो, आता आपण आहोत मालगुण बीचजवळ. मालगुण, तर या मालगुण बीचचा संपूर्ण व्हिडिओ एक डेलिकेटेड व्हिडिओ आहे. आणि त्या बाजूला जी जो टॉवर दिसतो आहे, तर त्या बाजूला दुकानं असतात. पण आता पावसाळा असल्यामुळे छोटे छोटे टी स्टॉल, वडापाव वगैरे, शाळेची दुकानं, तर ही दुकानं असतात. पण आता पावसाळा असल्यामुळे ते सगळं सामान आवरून ठेवलं आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओद्वारे बघितलं की मालगुण गावातील निसर्गरम्य ठिकाणं, मग धबधबे असतील, तलाव असतील, धरणं असतील. तर मित्र हो, जेव्हा पाऊस जास्त असतो ना, तर या सगळ्या म्हणजे धबधब्यांना किंवा धरणांना यांचा प्रवाह वाढ होते. तर जेव्हा प्रवाह वाढतो, तर त्या प्रवाहाखाली जाण्याचं धाडस करू नका, कारण आपल्या जीवाशी खेळ ठरू शकतो. तर मित्र हो, तसंच मालगुण गाव हे स्वतः एक पर्यटन स्थळ आहे. जरी निसर्गरम्य असलं तरी स्वतः एक पर्यटन स्थळ. ते म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी कृष्णाजी केशव दामले यांचं हे जन्मगाव आहे. तर मालगुण गावामध्ये त्यांचं 150 वर्षापूर्वीचं जन्मघर आणि बाजूलाच त्यांचं स्मारक आहे. तर त्यावर एक डिटेल व्हिडिओ आपला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर नक्की चेक करा. तर मित्र, असा हा निसर्गरम्य मालगुण गाव आणि इथला आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर या व्हिडिओच्या मार्फत आपण बघितला. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. भेटू एका नवीन व्हिडिओत एका नवीन विषयासह. तोपर्यंत